लाकडी खोक्यांमुळे नवी मुंबईतील एपीएमसीला आगीचा धोका आहे. वाशीतल्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्यांची ने आण करण्यासाठी लाकडी खोक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. त्यासाठी बाजाराच्या आवारात मोठ्या प्रमाणात पुठ्ठ्यांचं तसेच लाकडी खोकं आणि आंबे पिकवण्यासाठी गवत ठेवलं जातं. आता तर फळबाजारच्या बाहेर पदपथावर हे खोके ठेवली जातात, त्याच्याजवळच पेंढाही पडलेला असतो. याच रस्त्यावरून धूम्रपान करणाऱ्या अनेकांची ये जा असते, त्यामुळे इथल्या एपीएमसी मार्केटला आगीचा धोका निर्माण झाला आहे. मागच्या वर्षी मसाला मार्केटमधील एका गाळ्याला आग लागली होती, त्यामुळे पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वेळीच नवी मुंबई महापालिका आणि एपीएमसी प्रशासनाने लाकडी खोक्यांवर आवर घालावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ख्वाजामिया पटेल यांनी केली आहे. एखादा रस्त्यावरून चालणारा माणूस विडी काढी पिऊन सिगरेट पिऊन जर फेकून जर दिला तर भविष्यात त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून एपीएमसी प्रशासनाने त्याच्यावर दुर्लक्ष न करता त्या तिथले लाकडी खोके जर हांगायला पाहिजे, त्याला कुठेतरी सुरक्षित जागेवर द्यायला पाहिजे. त्या आजकाल ते लाकडी खोकेवाले बस डेपोच्या आतमध्ये सुद्धा चालले आणि सकाळच्या वेळेस फ्रूट मार्केटमध्ये भाजी मार्केटमध्ये पूर्ण गाड्या त्या ठिकाणी पार्किंग केलेल्या असतात. जर आणि भरपूर जर एखाद्या वेळेस जर आग लागली तर भरपूर लॉस होऊ शकतो, गाड्या पेटू शकते. एक तर रमजानचा महिना सुरू आहे, त्या रमजानच्या महिन्यामध्ये अशी दुर्घटना घडायला नाही पाहिजे. म्हणून मला आमची मागणी आहे की एपीएमसी प्रशासनाने त्या लाकडी खोक्यावाराला आवर घालावा. बरोबर नवी मुंबई महानगरपालिकेने जे काय रस्त्यावर साफसफाई घाण कचरा गवत पडलेला आहे त्या लवकरात लवकर साफ करून द्यावी, या आमची मागणी आहे.